नमस्कार, मी शिवानी सांगते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मी अशोक जनार्दन सकुंडे, एसटी कंडक्टर, सातारा डेपो। इथे रांगोळी प्रतिवर्षीप्रमाणे दोन वर्ष काय रांगोळी काढू शकलो नाही, पण यंदा आता कोरोनाचं सावट गेलेलं आहे, त्यामुळे इथे भव्य रांगोळी आम्ही तयार करत आहोत। विठ्ठलाचे आमचे एसटीचे कुलदैवत विठ्ठल आहे, आणि त्याची आम्ही इथं रांगोळी भव्य प्रमाणात, माझे सहकारी धनंजय चव्हाण आणि आम्ही दोघं त्याची रांगोळी करत आहोत। इथे रांगोळी काढण्याचा दरवर्षी आम्ही उपक्रम करत असतो। देवी देवतांच्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या इथे सातारा आकारात आम्ही रांगोळी करत असतो। त्याच्यासाठी आमचे सर्व अधिकारी सहकारी आम्हाला सगळे त्याचप्रमाणे आमच्या पाठीमागे याच्या अगोदर मोहिते हे अगोदर सुरुवात केली त्यांनी 15 वर्षापूर्वी रांगोळी काढण्याची, आणि आता आम्ही त्याच्यापुढे त्यांची परंपरा चालू ठेवतो। हे धनंजय चव्हाण आता सहकारी माझे रिटायर आहेत, तरी दरवर्षी 4-5 वर्ष झाले दरवर्षी ते येतात, तिथं सहकार्य करतात। मी आता रिटायर होणार आहे, मी पुढे परंपरा चालू ठेवणार आहे। एसटीवर आमचं भरपूर प्रेम आहे, एसटीनं आम्हाला भरपूर दिलेलं आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही इथून पुढे पण सहकार्य करणार आहे।